नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत की बोरॉन काय काम करतं कारण आपण फवारणीच्या माध्यमातून तसेच खताच्या डोसमधून बोरॉन द्यायला सांगितलं होतं त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारलेला आहे की बोरॉन काय काम करतं तर या व्हिडिओमध्ये आपण बोरॉनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये बोरॉन काय काम करतं त्याचबरोबर बोरान आपल्या पिकामध्ये जर कमी असेल तर अशावेळी कशी लक्षणं दिसतात आणि काय लक्षणं दिसतात त्याचबरोबर बोरान आपल्या पिकाला आपण कशा पद्धतीनं उपलब्ध करून देऊ शकतो तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहेत त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो पिकाला विविध प्रकारचे भरपूर अन्नद्रव्ये आवश्यक असतात त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे तीन गट आहेत तर मुख्य अन्नद्रव्यामध्ये फुरद आणि पालाश त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम त्याचबरोबर जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यामध्ये बोरान हा घटक खूप महत्त्वाचा आहे तर बोरान हे पिकाला अगदी कमी प्रमाणात आवश्यक असल्यामुळं बोरानचं वर्गीकरण सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये केलं गेलं आहे तर बोरान काय काम करतं याबद्दल आपण जाणून घेऊयात बोरान हे पिकाची नैसर्गिक वाढ फळधारणा फुल त्याबरोबरच फुलधारणा पातेधारणा यामध्ये महत्त्वाचं काम करतं बोरानमुळं फुलांचं परागीभवन व्यवस्थित होत असल्यामुळं फुलगळ आणि पातेगळ थांबते आणि त्यामुळं फुलांचं डायरेक्टली फळामध्ये रूपांतर होण्यास मदत होते त्याचबरोबर फळामध्ये बियाचं प्रमाण वाढवण्याचं कामसुद्धा बोरान करतं त्यामुळं फळांचा आकार आणि वजन वाढण्यास देखील मदत होते जर आपल्या पिकामध्ये बोरांची कमतरता असेल तर अशावेळी जी फुलगळ आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्याचबरोबर जे टोमॅटो डाळींब टरबूज खरबूज यासारखी जी पिके आहेत त्यांची फळे ही तडकलेली दिसतात आणि त्यामुळं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते बोरांच्या कमतरतेमुळे फळे तडकणे त्यांना चिरा पडणे हे प्रॉब्लम आपल्याला बघायला मिळतात आणि बोरांच्या फवारणीमुळे हा प्रॉब्लम नक्कीच सॉल्व्ह होतो त्यानंतर बोरांच्या कमतरतेमुळं पिकाला जी नवीन येणारी पानं आहेत ती वाकडी तिकडी, ती वाकणी वाकणी तिकडी होतात त्याचबरोबर जी फळं आहेत तीसुद्धा वेळी वाकडी आणि वाकडी तिकडी यायला सुरुवात होते तर अशा पद्धतीनं बोरांच्या कमतरतेमुळं आपल्या पिकावर परिणाम होतात त्यामुळं जर आपण पिकाच्या फुलधारणेच्या अवस्थेमध्ये जर पिकाला बोरान दिलं तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊन आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं आता बोरान हे मार्केटमध्ये दहा पॉईंट पाच टक्के त्यानंतर वीस टक्के या प्रमाणात बघायला मिळतं तर आपण बोरान हे जमिनीमधून देऊ शकतो त्यानंतर फवारणीमधून देऊ शकतो आणि ठिबकमधूनसुद्धा देऊ शकतो जमिनीमधून द्यायचं झालं असल्यास आपण खतामध्ये मिसळून देऊ शकता तर एकरी दे आपण दोन ते ती तीन किलोपर्यंत हे देऊ शकता त्यानंतर फवारणीमधून द्यायचं झालं तर, तर प्रत्येक वीस लिटरच्या पंपाला आपल्याला हे तीस ग्रॅम वापरू शकता आणि आपण जर ठिबकमधून द्यायचा विचार करत असाल तर एक एकरसाठी एक ते दोन किलो आपण बोरान सुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीनं आपण आपल्या पिकाला बोरानची कमतरता दूर करू शकतो आणि जास्तीचं उत्पादन मिळवू शकतो तर शेतकरी बंधूंनो आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळाली असेलच तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलशी नवीन जोडले गेलेले आहेत आणि नवीन आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की टच करा कारण असेच शेतीसंदर्भातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा